येशू आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलवून आणि त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार देऊन दोन दोन करून पाठवू लागले. येशून आज्ञा दिली की काठीशिवाय प्रवाशासाठी काही घेऊ नये, न भाकर, न पिशवी, न खिशात पैसे. पायात वाहना तर घालाव्यात, पण दोन अंगरखे नाही. ते त्यांना म्हणाले, ज्या घरात तुम्ही जाल नगर सोडेपर्यंत तिथेच राहा. जर कोणत्या ठिकाणी तुमचे स्वागत करणार नाही आणि तुमचे ऐकणार नाहीत, इथून सोडून जाताना त्यांना चेतावणी देण्यासाठी आपल्या पायाची धूळ झटकून टाका. ते गेले. त्यांनी लोकांना पश्चातापाचा संदेश दिला, अनेक दुष्ट आत्मे काढली आणि अनेक रोग्यांना तेल लावून बरं केलं.